नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 60,476 पोहोचली. 1,155 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, तर आत्तापर्यंत 56,040 रुग्ण कोरोनामुक्त. मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटमध्ये 220 गाड्यांची आवक, 30,000 गोणी कांदा 7 ते 10, बटाटा 5 ते 10, तर लसूण 30 ते 55 रुपये प्रति किलो. मुंबई APMC धान्य मार्केटमध्ये 230 गाड्यांची आवक, धान्याचे दर स्थिर. मुंबई APMC फळ मार्केटमध्ये जवळपास 350 गाड्यांची आवक, जवळपास 14,000 हापूस आंबा पेटी, तर इतर राज्यातील 8,500 क्रेट आंबा बाजारात दाखल. डझनाला 600 ते 2,000 रुपयांचा बाजारभाव, तर कर्नाटक आणि केरळ 100 ते 150 रुपये प्रति किलो. मुंबई APMC मसाला मार्केटमध्ये 200 गाड्यांची आवक. मसाले पदार्थ आणि खाद्यतेलाच्या दरात वाढ. मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास 640 गाड्यांची आवक, तर बाजारभाव स्थिर. फ्लावर 10, कोबी 4, सिमला मिरची 20, कारली 24, वांगी 8, टोमॅटो 12, वटाणा 35, गाजर 10, काकडी 20, तर शेवगा 16 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या काही जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध पिकांची हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे, तर मागील 4 दिवसांमध्ये राज्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये पिकांना फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे निफाड, सटाणा, देवळा, मालेगाव, दिंडोरीसह नांदगाव व कळवण तालुक्याच्याही काही भागात प्रचंड नुकसान. यामध्ये रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा पिकांसह द्राक्ष, डाळिंब आणि आंबाफळ पिकांचेही अधिक नुकसान. औरंगाबाद, मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे उशिरा काढणीस आलेले रब्बी पिकांसह फळ पिकांचेही मोठे नुकसान. पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने कांदा, ज्वारी, मका आदी पिकांसह मोसंबी पिकाचेही नुकसान. शेतकरी मोठ्या संकटात. केंद्र सरकारने लागू केलेले कायदे रद्द करण्यासंदर्भात बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने 26 मार्चला भारत बंदची हाक. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची घोषणा, तर नाशिकमध्ये बैलगाडा मोर्चा काढत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन.